स्तोत्र संहिता एक, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकायचे नाहीत, पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आमेन.